पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला रात्री 8:30 संबोधित करणार आहे. मुख्यमंत्री आज रात्री 8:30 फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलणार आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून आता निर्बंध आणखी कडक केले जाणार आहे. याबाबत पुण्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले. जनतेला कमीत कमी त्रास होईल याचा सुद्धा विचार यात झाला आहे. देशभरामध्ये गेल्या 24 तासात कोरोना बाधितांचा आकडा 72,330 वर गेला आहे. 11 ऑक्टोबर 2020 नंतर पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली आहे. राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. सरासरीपेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असू शकतो. हवामान विभागाने याचा अंदाज वर्तवला आहे. एप्रिल व मे महिन्यात मध्य भारतासह उत्तर व पूर्व भारतातही सरासरी तापमानापेक्षा तीव्र राहणार आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पडतंय अशी काहीशी गत पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानने भारतासोबत पुन्हा एकदा व्यापार संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता. इम्रान सरकारने भारतातील कापूस आणि साखर आयातीचा निर्णय घेतला आहे, परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय रद्द सुद्धा केला आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.